याच्यापेक्षा ते जे पहिले होतं ते तसं राज्य राहिलं तर चांगलं आहे. बीजेपी बैठकी कोई उठा नहीं है, कांग्रेस बैठकी कोई उठा नहीं है, लेकिन काम अपने को मांगता है. आतापर्यंत कृष्णा खोपड़े ने काम चांगला केला तर कृष्णा खोपड़े ही पाहिजे. केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर देवेंद्र फडणवीसची सरकार 5 वर्षांमध्ये मस्त जमली. तो मेरे हिसाब से तो अभी चेंज भी होना चाहिए, क्योंकि हर बार सभी को मौका देना चाहिए. आवडतं ते आता घर भरतात आपल्यावाले चांगलं तेवढं तेवढे मग ते उठून पडतात. कोणी कोणाला नाही विचारत. काँग्रेसनी आम्हाला 60 वर्ष खाऊन ठेवलेलं आहे आणि बीजेपीने गेल्या 15 वर्षापासून खाऊनच झालेलं आहे. नमस्कार, वीकेबी न्यूजच्या क्या बोलती पब्लिक या विशेष सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. जसं दर्शकांना माहीत आहे, क्या बोलती पब्लिक या सेगमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात जाऊन त्या क्षेत्राचा आढावा घेत आहोत. लोकांचं मत काय आहे, लोकांना कुणाची सरकार पाहिजे, लोकांचा कल कुणाकडे आहे, मूळ काय आहे, हवा कुणाची, हे या आपण सेगमेंटच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. तर आज आपण नागपुरातील पूर्व नागपूर येथील दहीबाजार या क्षेत्रात आलेलो आहे आणि आपण येथील लोकांचा मूड जाणून घेणार आहोत की नेमकं यावेळेस हे लोकांचा कल जो आहे तो कुणाकडे आहे. पूर्व नागपूरची जर बद्दल जर बोलायचं झालं तर मागील 3 टर्मपासून जे आहे कृष्णा खोपडे येथील आमदार आहे, विद्यमान आमदार आहे. मात्र आता येथील जी निवडणुकीची लढाई आहे ते खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण महायुती आणि महाविकास आघाडी या दोनही आघाडीमध्ये जी आहे बंडखोरी झालेली आहे आणि येथील निवडणुकीची लढाई जी आहे ती चौफेर होणार आहे. आपण आता लोकांसोबत बोलणार आहोत, त्यांचं मत काय आहे ते जाणून घेणार आहोत. दादा कुठले आहे तुम्ही? अच्छा, पूर्व नागपूर. हा, पूर्व नागपूर. तुम्हाला माहित आहे इथले आमदार कोण आहे? कृष्णा खोपडे. कसं आहे त्यांचं काम? चांगलंच आहे. काय वाटतं आता परिवर्तन व्हायला पाहिजे की त्यांचं आमदार मध्ये जेव्हा काम केलं त्यांनी ते चांगलं आहे? चांगलंच आहे. चांगलं आहे, परिवर्तन नको आहे. परिवर्तन सगळं होऊन राहिलं. पण काय वाटतं सरकार कुणाची बसायला पाहिजे, महाविकास आघाडी की महायुती? आता आपल्या हातात नाही आहे, आपल्याच हातात आहे. आपण मतदान करणार आहोत. तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं? मला जे चांगलं वाटेल त्याला देऊन आवाज. कुणाला पण? कृष्णा खोपडेला देऊन. अच्छा, तुम्ही इथे बिझनेस करता, काय मत आहे लोकांचं असं तुम्हाला वाटतं? आम्हाला सर्वांना चांगलंच वाटते का दुकान राहिली पाहिजे, इथं बजाय बजाय उठव उठवली नाही पाहिजे. नाही नाही नाही, सरकारबद्दल लोकांचं मत काय आहे, जी सरकार आता आहे त्याबद्दल लोकांचं? चांगलंच आहे म्हणते, सर्व चांगलं होऊन राहिलं म्हणते. हो, उद्योग होऊन राहिला म्हणते, बनून राहिला म्हणते सर्व काही. पहिले जी सरकार होती काही बनत नव्हतं म्हणे, आता मोदी सरकार आली धीरे धीरे उत्पन्न होऊन राहिलं म्हणते. महाराष्ट्रात तुम्हाला काय वाटतं, महायुतीची सरकार राहायला पाहिजे की महाविकास आघाडी, म्हणजे भाजप की काँग्रेस? काँग्रेस राहिली पाहिजे. हां, यायले पाहिजे. अच्छा, चेंज पाहिजे आता, कारण का चेंज पाहिजे. सर्वांना सर्वात मोठी दिक्कत हे झालेली आहे का, जे आता सर्व डिजिटल, त्या डिजिटल चक्करमध्ये माणसाला 1 रुपयाची जी वस्तू आहे त्याला पेटीएम करणं पडते नेऊन सेन्यानी. याच्यापेक्षा ते जे पहिले होतं ते तसं राज्य राहिलं तर चांगलं आहे. तुम्ही कुठल्या मुद्द्याला घेऊन मतदान करणार आहे? आता तर मुद्दा तर काय सांगायचा, मुद्दा तर आता जसा आहे आपल्याला मतदान तर करायचं आहे तर मतदान तर करूनच. पण कुठले मुद्दे असेल, महागाई आहे, बेरोजगारी आहे, उद्योग आहे, मेन गोष्ट तेच तर आहे. लोकाईला आता मला सांगा, लोकाईजवळ धन नाही आहे. सर्वे म्हणते का काला धन आला, काळाधन आला कुठून? हां, पूर्ण नागपूरकडे जबरदस्ती सिमेंट रोड बनवतात, आता गर्मी एवढी होत आहे. हे सांगा का, हे डांबर रोड चांगलं होतं तर तेच चांगलं होतं ना? आत्तापर्यंत थंडी पडत होती, आता मला एक वेळा सांगा, एवढी मोठी दिवाळी झाली तरी पण ऊन गर्मी कमी नाही होत आहे. लोकाईचे कूलर पंखे चालू आहे, लोकाईला बिल एवढ्याला येत आहे, तर लोक करण का? टॅक्समध्ये सर्व वाढलं, सर्व्यामध्ये सर्व वाढून ठेवलं आहे. मग आता परिवर्तन पाहिजे. परिवर्तन पाहिजे. महागाईचा मुद्दा आहे आणि जे हे डांबरीकरण हटवून सिमेंटीकरण इथे केलं जात आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठे गर्मी वाढत आहे असं दादांचं म्हणणं होतं. आपण पुन्हा लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, जाणून घेणार आहोत की लोकांचा कल काय आहे कुणाकडे. काकू कुठून आल्या? कुठून नाही, त्यांना नाही समजत असं त्यांचं मत आहे. त्या घाईत होता जरा, आपण ताईसोबत बोलणार. ताई कुठली आहे तू? मी बांगलादेश नागतला. अच्छा, काय वाटतं आता इलेक्शन आहे, कुणाला मतदान करणार? आम्ही मोदीला. मोदीला नाही करता येणार आहे. देवेंद्र फडणवीस किंवा तुमच्या परिसरातून बंटी शेळके आहे, त्यांना करणार? ठीक आहे, कोणाला? चांगल्याकडून त्याला करू शकतो आम्ही. कुणाला? हो, कुणाला करणार? हो,
कुणाला करणार, कुणाला मतदान? हां कुणाला करणार? ताईला आईला समजलं नाहीये, कुठले आहे दादा तुम्ही? इच्छे जाव काय सांगाल, आता निवडणूक आहे, कुठल्या मुद्द्याला घेऊन मतदान करणार? आता काय मतदान टाइमावर पाहू, आता काय वाटतं कुणाची सरकार चांगलं काम करेल, महाविकास आघाडी की महायुती, भाजप की काँग्रेस? भाजपा करण, आता काय करणार? त्यांचे काम चांगले आहेत का? हां ठीक चांगले, खुश आहे त्यांच्या कामापासून? पूर्व नागपूरचे आमदार कोण आहे माहितीये तुम्हाला? कृष्णा खोबडे आहे ना? कसं काम आहे त्यांचं? बरं आहे. आभा पांडे पण इथून फॉर्म भरलेला आहे, त्यांचं काम पुन्हा दादा आपल्या सोबत काय सांगाल दादा, पूर्व नागपूरमध्ये चौफेर लढाई आहे, महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये दोन्ही गटामध्ये बंडखोरी झालेली आहे, कोण आमदार झालं पाहिजे असं वाटतं? आभा पांडे. आभा पांडे, कसं काम आहे? अच्छा काम आहे. कृष्णा खोपड़ेच्या कामापासून खुश नाही आहे? नका खुश आहे वो भी, लेकिन सब में ज्यादा हमारे बस्ती में हमारे लालगंज के अंदर में काम करने में आभा पांडे. आभा पांडे, क्या लगता है कौन आना चाहिए? आभा पांडे. सरकार कोणाची बसायला पाहिजे? बीजेपी बैठ सकती है सर, कोई इटार नहीं है, कांग्रेस बैठ सकती है सर, कोई इटार नहीं है, लेकिन काम अपने को मांगता है. काम मांगता है तुम्हारे एरिया में आभा पांडे? आभा पांडे. अच्छा, पूर्व नागपूरमध्ये आभा पांडे असं पाहिजे असं दादाचं मत आहे. आपण चालता चालता बोलता बोलता जाणून घेणार आहोत लोकांचं मत काय आहे. काय वाटतं कुणाची सरकार यायला पाहिजे? कुणाची सरकार यायला पाहिजे? किसकी सरकार आणली पाहिजे? अभी सरकार किसकी आना चाहिए ये तो मैं भी नहीं बता सकता किसकी. आपको क्या लगता, आपको क्या लगता किसने कौन आना चाहिए? मेरे को तो ऐसा लगता कि बदलाव होना चाहिए सरकार में, परिवर्तन जरूरी है. किसकी सरकार बननी चाहिए? अभी सरकार कांग्रेस की बैठना चाहिए इस बार तो. क्यों भाजप से खुश नहीं हो? नहीं ना, क्या किए भाजप ने? अच्छा, ये लाडली बहन योजना लाए, लाडका भाऊ योजना लाए, क्या बताओगे इसके बारे में? क्या बताएंगे, किसको मिल रहा हो? किसी को मिल रहा, किसी को नहीं मिल रहा. आपकी बहन या भाभी मिला होगा ना? नहीं मिला. नहीं मिला किसी को? नहीं मिला. नहीं मिला. क्या लगता है ये योजना सही है या गलत? गलत है. इलेक्शन के बाद बताओ ना मेरे को क्या है. अच्छा, इलेक्शन तो ये इलेक्शन के लिए है? ये इलेक्शन के लिए. परिवर्तन मांगता है? परिवर्तन. परिवर्तन व्हायला पाहिजे असं दादाचं मत आहे. आपण जाणून घेणार आहोत लोकांकडून. कुठला आहेस दादा तू? इथलाच आहे. कोण आहे आमदार इथले? आमदार एवढं माहित नाही आता मला. आता काय वाटतं कोणाची सरकार यायला पाहिजे, इथला आमदार कोण असायला पाहिजे? कृष्णा खोपडे. काम चांगलं आहे? काम चांगलं आहे. आभा पांडे पण इथून उभे आहेत आणि बाकी सुनेश्वर पेठे आहेत. आतापर्यंत कृष्णा खोपडेनं काम चांगलं केलं आहे तर कृष्णा खोपडेही पाहिजे. मागील 3 टर्म पासून जे आहे कृष्णा खोपडे इथले आमदार आहे, मात्र आताही कृष्णा खोपडे पाहिजे, त्यांचं काम चांगलं आहे असं दादांचं म्हणणं आहे. आपण चालता चालता बोलणार आहोत लोकांसोबत, गप्पा करणार आहोत. इथली लढाई जी आहे ती चौफेर असणार आहे, कारण कृष्णा खोपडे आभा पांडे या महायुतीमधला आहे आणि जे आहे आभा पांडे यांनी बंडखोरी केलं. दादा कुठला आहेस? मी इधर काही हूँ, ताजनगर टेका. टेका का? क्या लगता किसकी सरकार आनी चाहिए, किसकी सरकार बैठनी चाहिए? बीजेपी की. बीजेपी की? परिवर्तन नहीं चाहिए? नहीं. खुश हो बीजेपी के साथ? जी जी खुश आहेत दादा. आपण पुन्हा इथे काही महिला दिसतात त्यांच्यासोबत. ताई कुठली आहेस तू? ठीक, मी नागपूरचीच आहे. कुठले? कुठली? विनायकी मंगळवारी. अच्छा, काय वाटतं कुणाची सरकार बसायला पाहिजे, काँग्रेस की भाजपा? पाहत ज्याचं मत जिकडे जाईल ते सरकार बसणार. आम्ही एक शिवसैनिकच आहेत. तुम्ही शिवसैनिक आहे? गटाचे? मी उद्योग गटात. अच्छा, मग काय वाटतं महाविकास आघाडीचे सरकार बसायला पाहिजे? हो. कुठल्या मुद्द्याला घेऊन सरकार महाविकास आघाडीचे बसायला पाहिजे? आता सध्या आपण तेवढं तर राजकारणीमध्ये सांगू नाही शकत म्हणा, कारण इथले उतला फुतले इकडे तिकडे होऊन गेले आहेत. त्याच्याकरता भाजपची सत्ता त्याची सरकार बसणारी पाहिजे, आहे का नाही? बिलकुल, ज्याची सत्ता येईल त्याची सरकार बसेल असं ताईचं मत आहे. ताईचं क्लिअर बोलल्या नाही त्या, कारण त्या शिवसैनिक आहे. कुठले आहे दादा? नाईक तलाव बांगलादेश. अच्छा, काय वाटतं कुणाशी सरकार बसायला पाहिजे यावेळेस? मॅडम तुम्ही ना मी असा प्रश्न विचारला की त्याबद्दल तर आपण काही सांगू नाही शकत. पण तुमचं मत काय आहे? माझं मत असं आहे की काँग्रेसचे जर 60 वर्ष पाहिलं काय, माझी स्वतःची वय 44 आहे. बरोबर. आणि ह्या 20 वर्षामध्ये जे काही झालं आणि ह्या खास करून म्हणजे 2014 केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर देवेंद्र फडणवीसची सरकार 5 वर्षामध्ये मस्त जमली होती ना. आता मी एक इच्छा आहे
का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनावा. अच्छा, विदर्भाचा पुत्र बनला पाहिजे. हा हा, नागपूरचा. हा, माझं नाव रवींद्र मंडलिक आहे आणि जे माझ्यावर पण एक मुसीबत आली होती, मेडिकलमध्ये काही प्रॉब्लेम होती, तर त्यावेळेस एका व्यक्तीला त्यांच्याच घरापाचा होता तो, तर मला काही माहीत नाही, पण तुम्ही ना कोणाला फोन लावून दिला तर मला नाही माहीत होतं, पण अशा वेळेस त्या व्यक्तीच्या माझ्या मदत झाली, त्या व्यक्तीचे नाव मी हमेशा घेईन. बिलकुल बिलकुल, आपण बघितलं की दादाला इनडायरेक्टली देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांनी खूप मोलाची मदत केलेली आहे, म्हणून त्यांचं मत जे आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात आहे. आपण पूर्व नागपूरमध्ये आहो आणि इथे चौफेर लढत होणार आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये. दोन्ही गटामध्ये जे आहे बंडखोरी झालेली आहे. मागील 3 टर्मपासून जे आहे कृष्णा खोपडे येथील आमदार आहे. दादा काय सांगाल तुम्ही, खूप बरेच वर्षापासून इथे दुकान चालवत आहे आणि आता आपली निवडणूक आहे, काय चर्चा आहे निवडणुकीची? हां, निवडणुकीची ऐसी चर्चा आहे यहाँ पे की अभी माहौल तो काम दिख रहा, दिवाली का माहौल था और जो अभी प्रचार चालू है उस हिसाब से लग रहा है कि थोड़ा सा अच्छा कॉम्पिटिशन रहेगा चुनाव में, क्योंकि पूर्व नागपुर में ऐसा है कि जैसे अभी खोपड़े साहब थे यहाँ पे हमारे आमदार, अभी तक जो रहे हैं तीन बार जो भी रहे हैं, तो मेरे हिसाब से तो अभी चेंज भी होना चाहिए, क्योंकि हर बार सभी को मौका देना चाहिए, क्योंकि 3 बार हो चुका है, सभी लोगों को देखना चाहिए काम. और मेरा कहने का मतलब ऐसा है कि काम करना चाहिए, काम दिखे. क्या लगता है आपको, कृष्णा खोपड़े के कामों से खुश नहीं हो? नहीं नहीं, ऐसा तो बोला नहीं मैंने, खुश है, लेकिन सभी को मौका देना चाहिए, मेरा कहने का मतलब है. तो आप किसको मौका दोगे? आभा पांडे है, पुरुषोत्तम हजारे है, दुनेश्वर पेटे है, कौन? हाँ देखो, अभी तो सभी चाहने वाले हैं, और ऐसा तो मैं, क्योंकि मैं यहाँ पे 25 साल हो गए मुझे ठेला लगाता हूँ, और मैं ऐसा नहीं बोल पाऊँगा, अगर न्यूज़ में किसी ने देख लिया तो आप तो समझ सकते हो. नहीं, वो अपना हक है, बिल्कुल बोल सकते हो. वो तो बोल सकते हैं अपन, 100% सही बात है, लेकिन कुछ कुछ असामाजिक तत्व के लोग हैं ना, कि इसलिए मैं बोल नहीं पाऊँगा. देखो कंपटीशन है, तगड़ा रहेगा, अच्छा चुनाव. क्या लगता है किसकी सरकार बैठना चाहिए? अभी सरकार प्रेजेंट में जो जैसे अपने केंद्र में अभी जैसे मोदी सरकार है, बीजेपी की सरकार है, तो जहाँ तक सभी वही सरकार सभी इधर रहे तो जल्दी काम भी होंगे और खींचातानी नहीं होंगी. जैसे कोई भी प्रोजेक्ट लाना है या कुछ भी लाना है तो आसानी होंगी. बिल्कुल, आप एक युवा हो और क्या सोचते हो, किन मुद्दों के साथ इलेक्शन में लोगों ने उतरना चाहिए, किन मुद्दों को लेकर वोटिंग करना चाहिए? सबसे पहली बात तो महंगाई, जो बोलते लोग महंगाई तो रहेंगे ही, क्योंकि महंगाई के साथ साथ में लोगों का ग्रोथ भी हुआ है. जिस समय पेट्रोल 20 रुपये लीटर था लोगों के पास गाड़ी नहीं थी, आज 100 रुपये पेट्रोल रहने के बाद लोगों के पास 4-4 गाड़ी है. पहले लोग 3 के मकान में रहते थे, आज स्लैब के मकान में रह रहे. ऐसा नहीं, महंगाई का मुद्दा तो छोड़ो, वो तो महंगाई तो रहेंगे ही, वो तो आम बात है. कहने का मतलब ऐसा है, लोगों को जो अभी कुछ चीज़ों की बहुत सारी समस्या, जैसे पिछड़ा क्षेत्र है उसको डेवलप करना चाहिए, और जितनी भी स्कूल अभी बंद पड़ी हुई मैडम है, एनएमसी की स्कूल जितनी बंद पड़ी उसको फिर से चालू करके, जैसे अपना प्राइवेट स्कूल में पढ़ाई की हो रही है वैसी पढ़ाई होना चाहिए. दादांचा मुद्दा जो आहे एकदम वेगळा आणि एकदम चांगला मुद्दा आहे. सरकारी स्कूलमध्ये जे आहे ते चांगल्या दर्जाचं एज्युकेशन मिळायला पाहिजे असं दादाला वाटतं. आपल्यासोबत एक युवक आहे, काय सांगशील? तू युवा आहेस, काय वाटतं कुणाचं सरकार बसायला पाहिजे? आमच्याकडे तर असं वाटतं की आता सरकार बसले पाहिजे फक्त काँग्रेसची. अच्छा, म्हणजे तुमच्या एरियात पूर्व नागपूरमध्ये? हां. तर मग कोण, दुनेश्वर पेठे की बंडखोर पुरुषोत्तम हजारे? नाही, इकडे तर बंटी शिडके आहे. आमच्या इकडे बंटी शिडके आहे. अच्छा, बंटी शिडके. हां, बंटी शिडकेची सरकार आहे. आणखी त्यांच्या अपोजिटमध्ये प्रवीण दटकेस आहे, ते आहे. आमच्याकडे असं वाटत आहे की बंटी शिडके येऊ शकते. काय वाटतं कुणाची सरकार बसायला पाहिजे? अरे क्या बोले हम, क्या कुछ चाहे जिसकी आए सब सही छे. अच्छा, सब सही है, आपका कोई ओपिनियन नहीं है? सब सही है. अरे सब वैसे ही रहते ना, कोई अच्छा काम करके गया क्या? अच्छा, हाँ, सब तो आपको क्या लगता, किसी ने अच्छा काम नहीं किया? किसी ने अच्छा काम किया ही नहीं तो क्या बोले, कौन आए कौन ना आए. हाँ, तो बस हो गया हमारे. तो आप किसको मतदान करोगे? देखो बीजेपी आए कुछ भी आए, अब जिसको मिला हम उसको जाके वोट दे देंगे, और क्या बोले. जो मिला उसको वोटिंग करेंगे ऐसा दादा का कहना है. अपन पुनः लोकांसोबत भेटणार आहो, बोलणार आहो, काय नेमकं लोकांचं मत आहे ते जाणून घेणार आहो. आता आपण पोहोचलेलो आहे पूर्व नागपुरातील जगनाळे चौकात.
आणि आता आपण इथे लोकांची प्रतिक्रिया काय आहे, लोकांचं ओपिनियन काय आहे हे जाणून घेणार आहोत. काका काय नाव आहे, कुठलं आहे तुम्ही? इथे चपली चौकी. अच्छा, माहिती आहे इथले आमदार कोण आहे? अच्छा, नाही माहिती इथले आमदार. आता निवडणूक आहे, माहिती आहे? नाही. निवडणूक पण नाही माहिती? मतदान नाही करणार का? मतदान येईल तेव्हा करायचं, आता सध्या नाही. 20 तारखेला आहे ना? हा, तर पाहू ना आपण नंतर. माहिती आहे का उमेदवार कोण आहे? नाही ते माहिती. उमेदवार पण नाही माहिती? ते जेव्हा ते चिन्ह येतील तेव्हा उमेदवार माहिती नाही. अच्छा, चिन्ह मिळालं ना? नाही, ते चिन्ह भेटच आहे, ते येईल तेव्हा ते आपण पाहू. आता काय सध्या नाही सांगू शकत नाही, कोण येते काय आहे, कोण आमदार आहे, कोण खासदार आहे आता आपलं. ते आवडतं, ते आता घर भरतात आपलेवाले चांगल्या तेवढं आहे तेवढे, आणि मग ते उठून पडतं. कोणी कोणाला नाही विचारत, कोणाच्या काम होतं ते नाही करत. सरकार कोणाशी आहे ती नाही आवडत? नाही, ते मला माहीत नाही. नाही आवडत यांना. सरकारपासनं जे आहे कुठे ना कुठे आमदारांपासनं आहे ते नाराजी आहे, त्यामुळे ते नाही बोलणार असं म्हणत आहे दादा आहे. काय सांगाल दादा, निवडणूक आहे, कुठल्या मुद्द्याला घेऊन मतदान करतात? ए आपला मोहन मते. मोहन मते? तुम्ही पूर्व नागपूरचे ना? हो. तर मोहन मते पूर्व नागपूरला उमेदवार नाही आहे? मोहन मते नाही, पण निवडणूकमध्ये मोहन मते समोर येणार आहे. ते पश्चिमला आहे, इथे पूर्व नागपूरला. आता तर रेल्वे पुष्कळ निघून राहिल्या. अच्छा, पण माझं मत असं आहे का मोहन मतेच निवडून आलं पाहिजे. अच्छा, पूर्व नागपूरमध्ये कोण पाहिजे? पूर्व नागपूरमध्ये भाऊ पाहिजे. अच्छा, भाऊ पाहिजे, भाऊ पण उमेदवार नाही आहे. तर आपण पुन्हा लोकांसोबत बोलणार आहो आणि लोकांचं मत काय आहे हे जाणून घेणार आहो की लोकांना काय वाटतं ही चौफेर लढत आहे, लोकांचं कल कुणाकडे जात आहे ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहो. काका कुठले आहे? काय नाव आहे? विश्वनाथ नारायण, नागपूर. निवडणूक आहे, माहिती आहे? आहे. काय वाटतं, तुम्ही एक सिनियर सिटीजन आहे, कुठल्या मुद्द्याला देऊन लोकांनी वोटिंग केलं पाहिजे? व्होटिंग म्हणजे आता इकडे विकास केला आहे, ज्याने विकास केला त्याला व्होटिंग करणं जरुरी आहे. कोणी केला आहे विकास? आमच्या खोपडे साहेबांनी. खोपडे साहेब खुश आहे त्यांच्या कामात? खुश, बिलकुल खुश. इथे चौफेर लढत आहे, आभा पांडे आहे, नॉमिनल आहे. नॉमिनल ते व्होट घ्यायसाठी. अच्छा, काटायसाठी. बरोबर. तुम्हाला कृष्णा खोपडेच पाहिजे? त्यांना कार्यसम्राट अशी त्यांची ओळख आहे, कसं काय त्यांना अशी ओळख मिळाली, काय सांगाल? आमचं म्हणजे लहानपणापासून संबंध आहे. अच्छा. आणि आताही आम्हाला त्यांनी भाऊ साहेबांनी इकडे पहा, जेथे आपण जातो तेथे आपला मान सन्मान होतो. कुणाची सरकार बसायला पाहिजे महाराष्ट्रात? भाजपाची. भाजपाची सरकार बसायला पाहिजे. चांगलं काम आहे. चांगलं. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला? घरच्या मिळाला? मिळाला. चांगली आहे, चांगली योजना आहे. लोक विरोध करत आहे योजनेचा ही निवडणुकीचा? विरोध काही चालणार नाही. अच्छा, आज पैशाची गरज आहे सर्वांना. अच्छा, बरोबर, पैशाची गरज आहे सर्वांना असं म्हणताय काका. तुम्ही काय सांगाल, काय वाटतं कुणाची सरकार बसायला पाहिजे? मी काकांच्या शब्दांशी सहमत नाही आहे. सरकार खऱ्या प्रतिनिधीची असायला पाहिजे, कारण की लोकप्रतिनिधी कशासाठी असतो? तुम्ही बघाल तर फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरामध्ये स्वास्थ्य, शिक्षा आणि रोजगार तिन्ही गोष्टी पूर्णपणे संपलेल्या आहेत, याच्यावर कोणीच लक्ष देत नाही. आता मला बघा, हा मार्केट रोड आहे. आता कृष्णा खोपडेचीच आपण गोष्ट करूया. हा मार्केट रोड आहे, ज्या ज्या लोकांना रोजगार नाही त्या त्या लोकांनी आपले छोटे छोटे दुकान घेऊन बसलेले आहेत. हे गेल्या 4 महिन्यापासून काम सुरू आहे आणि हे आणखीन 1 ते 1.5 वर्ष काम सुरू राहणार आहे. आणि या रोडवर इतकं ट्रॅफिक कधीच राहत नाही की जेणेकरून इथनं उड्डाणपुलाची आवश्यकता आहे, बरोबर आहे, तरी इथून उड्डाणपूल बनवला जात आहे. दुसरी गोष्ट, हे धूळ याच्यामुळे सगळं पोटात चाललं, याच्यामुळे स्वास्थ्य अजून बिघडत चाललेलं आहे. वरून या सगळ्या लोकांचे जे धंदे आहेत ते संपलेले आहेत, बरोबर आहे. तर याच्याने काय मिळेल का? मग हा इतकं जो अब्ज रुपया तुम्ही खर्च करत आहेत, या तुम्ही रेशमबागपासून तर व्यंकटेशनगर टी पॉईंटपर्यंत कमीत कमी 6 ते 7 गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत, मग तो पैसा तिथे काय नाही खर्च करत? या गरीब वस्तीतील लेकरांना त्या लेवलचं एज्युकेशन मिळतच नाही, कारण की त्यांची लायकी नाही आहे, बरोबर आहे. नुसतं फ्लायओव्हर बनवल्याने उद्धार नाही होणार आहे देशाचा. किंवा प्रायव्हेट कॉलेजेस त्यांनी ओपन केलेल्या आहे व्यंकट वाटोड्याला. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये मला सांगा, तुम्ही ॲडमिशन घेऊ शकाल? आमच्यासारखे लोक घेऊ शकतील का? किती लाखो रुपयामध्ये त्यांची पेशकस असते. तर मग शिक्षण व शिक्षणावर महत्त्व काय नाही देत?
या विभागामध्ये कुठलंही सरकारी मोठं हॉस्पिटल नाही आहे याच्यावर लक्ष देत नाही. अजूनपर्यंत पूर्व नागपूरच्या कुठल्याही युवकांना रोजगार काही मिळालेला नाही आहे. काय वाटतं, परिवर्तन व्हायला पाहिजे? परिवर्तन व्हायलाच पाहिजे, परंतु मी असं म्हणेल की कुठली तरी एखादी तिसरी किंवा चौथी आघाडी यायला पाहिजे. काँग्रेसनी आम्हाला 60 वर्ष खाऊन ठेवलेलं आहे आणि बीजेपीने गेल्या 15 वर्षापासून खाऊनच राहिलेलं आहे. परिवर्तन महाशक्ती आली आहे, तिसरी आघाडी काय सांगाल याबद्दल? त्यांनी पण ते दोघं तिघं लोक सोबत येऊन होणार नाही आहेत, तर अखंड लोकांनी सोबत आलं पाहिजे जे खरे प्रतिनिधी आहेत. मी मागे आधी पण हेच म्हटलं, आता बघा एक पार्टी आलेली आहे, बहुजन मुक्ती पार्टी नावाची पार्टी आहे, ती जेव्हापासून त्यांनी आपलं म्हणजे या पॉलिटिक्समध्ये आले त्यांच्या पहिल्या वर्षापासून त्यांनी 500 रुपया स्टॅम्प पेपरवर आपले वादे लिहून दिलेले आहेत. आजपर्यंत असं कुठल्याच पार्टीने केलेलं नाही आहे. केलं का कधी? वादे खूप मोठे मोठे करतात, परंतु ती पार्टी स्टॅम्प पेपरवर लिहून देते आणि स्टॅम्प पेपरवर लिहून दिल्यावर आम्ही त्याच्यावर केस करू शकतो. एक साधा प्रतिनिधी म्हणून मी केस करू शकतो. तर असे प्रतिनिधी पाहिजे, ते वादे नाही करत, पण ती खरी व्यवस्था काय आहे. काय वाटतं मग पूर्व नागपूरमध्ये कोण येईल असं वाटतं, किंवा तुम्ही कोणाला मतदान कराल? आभा पांडे आहेत, 17 उमेदवार आहेत. आभा पांडे पण ते एक प्रकारे खुन्नसमध्ये उभी झालेली आहे, ओट काटण्यासाठी. बरोबर आहे. आता ती जर खरंच म्हणजे एखाद्या पक्षाची निष्ठावान आहे तर तिने तिच्या प्रतिनिधीला समर्थन करायला पाहिजे होतं, परंतु केलं नाही आहे. बरोबर आहे. तर मग अशा वेळेस हे आपसात भांडणं करण्यापेक्षा आम्ही तर म्हणू की आम्ही म्हणजे आमच्या वयाच्या हिशोबाने बघू तर विक्की वेलखोडेलाच आम्ही आपला प्रतिनिधित्व मानतो, कारण की यंग आहे आणि तुम्हाला सांगितलं ना ते 500 रुपये स्टॅम्प पेपरवर लिहून देत आहेत. तर बहुजन मुक्ती पार्टीचं जे चारपाई आम्ही त्याला प्रतिनिधी म्हणून मानतो. बहुजन यांचं तिसरं ऑप्शन यांनी निवडलेलं आहे. कधीपासून इथे बिझनेस करतात? मला गेल्या 35 वर्षापासून इथे आहे. अच्छा, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला का? मी निराधार बाई आहे म्हणून निराधारचे पैसे मिळते आहे. काय सांगाल, काय वाटतं, काय आहे इलेक्शनशी काही आपल्याला काही घेणं देणं नाही, कष्ट करणं आणि मेहनत करूनच पोट जगवणं. तुमच्याकडे खूप चर्चा होत असते, तर काय चर्चा आहे इकडे? काय चर्चा आहे, दिसत आहे आपल्या समोर का होऊन राहिलं. आता गेल्या 2 महिन्यापासून अजिबात धंदे नाही आहे. लाडली योजनेचा योजना दिल्यानंतर का पैशाचा व्यवहार करता? महागाई वाढून गेली, सगळं वाढून गेलं, पोरांचं शिक्षण महाग झालं, हे सगळं थोडंसं नाहीसं करायला हवं होतं त्यांनी आधी. कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही मतदान करणार आहे? बघून वेळेवर ज्यांची प्रजा चांगली वाटेल त्यांना देऊन आपण. पण आता काही मत असेल ना? नाही, आता काही मत नाही असं, काहून की कष्टाचाच आयुष्य कटून गेलं. हां, काही आपल्याला, आम्ही बी ए शिकलेली बाई आहे, मला अजूनपर्यंत काही कुठे नोकरी मिळाली नाही, रोजगाराशिवाय माझा व्यवसाय काही धंदा बरोबर झाला नाही, जीवन सुखी आहे. त्यांचं बघू असं ओपिनियन आहे. पुन्हा आपण लोकांसोबत बोलणार आहोत. कुठला आहे काकू तुम्ही? मी पांढुर्ण्याचा MP. अच्छा, MP ला. हो. महाराष्ट्रात नाही आहे? नाही नाही. काय वाटतं, केंद्रात जी सरकार आहे ती योग्य आहे, चांगलं काम करते? चांगलं काम करत आहे ना. हो. काय वाटतं, सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे होतं की जी सरकार आली ते चांगली आहे मोदींची सरकार? सत्ता प्रतिवार चांगलं आहे ना आपल्याला. हो. अच्छा, खुश आहे सरकारपासून. केंद्रातल्या सरकारबद्दल आपण बोललोय. ताई कुठल्या आहे तुम्ही? नागपूरचीच आहे. कुठल्या भागात? इथल्याच नंदनवन एरिया. माहित आहे कोण आहे आमदार? आमदार आपले कृष्णा खोपडे. कृष्णा खोपडे हो ना. काय वाटतं, परिवर्तन व्हायला पाहिजे की पुन्हा तेच पाहिजे? परिवर्तन तर व्हायला पाहिजे ना. व्हायला पाहिजे. कृष्णा खोपडेचं काम कसं आहे? येतं माहिती आहे का, सगळेजण काम राहिलं तर सगळे येते, काम झाल्यावर कोणी विचारत नाही कोणाला, त्याच्या घरी जाईन तरी तो विचारत नाही. अच्छा, मग त्यांना तर इथे पूर्व नागपूर कार्यसम्राट म्हणून ओळखलं जातं, काय सांगाल त्याबद्दल? आता काय सांगाल, आता मलाही काही काम पडलं नाही, कधी त्यांच्या गेलो तर म्हणजे असं काही एवढं म्हणजे जसं रिस्पेक्ट द्यायला पाहिजे तसे रिस्पेक्ट भेटत नाही. अच्छा, रिस्पेक्ट मिळत नाही. पण तुम्ही एक महिला म्हणून काय वाटतं, एक महिला प्रतिनिधी पाहिजे का? एक महिला प्रतिनिधी पाहिजे का आपल्या आपल्याबद्दल ओपिनियन ठेवायला? आभा पांडे कसं आहे? आभा पांडे मी तर नाव नाही. मग तुम्हाला जर चूज करायचं आहे तर मतदान करायचं आहे कुणाला करणार? आता बघू कोणाला करायचं आता वेळेवर. अच्छा, तुम्ही काय सांगणार काकू? काय सांगू बाई, जे बाई सांगत माहित कसं आहे. तुम्हाला मिळाला लाडली बहीण योजना? नाही 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 नाही, काहीच नाही. का बरं, फॉर्म नाही भरला? नाही, गर्दीच कपी होते ना, एकावर एक पडा लागत होतो बाय. मला एक तर दमाची शिका मी नाही भर. तुम्ही इथे बऱ्याच दिवसापासून रोजगार करत आहे आणि लोक बरेच कस्टमर येतात, बोलला जात असेल ना निवडणुकीबद्दल, काय वाटतं लोकांचं मत काय आहे? जे आमदार आहे तो ठीक आहे म्हणते, सारेच आहे म्हणते.
पण कसं आहे आपण त्याच्यापर्यंत गेलं पण आपलं बी काम बनलं पाहिजे. मेन गोष्ट ते आहे निवडणूक, ते कसं निवडणूक राहिली तर हात जोडाले पाय जोडाले येते म्हणते, आपल्यापर्यंत येते, नंतर मग आपल्याला विचारत पण नाही म्हणते. असं नाही करायला पाहिजे. गरीब माणूस एक आशेनं जाते. तुम्ही जसे येता तुमची वेळ राहिली तुम्ही आशेनं येताना गरीबाजवळ, असं तर नाही का नाही. तसंच गरीबाला जरूरत पडली तुमची तर तुम्ही त्याजवळ आशेनं आला तर मग त्याची मदत केल्या पाहिजे. कुणाला मतदान करणार तुम्ही, कृष्णा खोपडे की कुणा दुसरी पार्टी? दुसरी पार्टी नाही पण आम्हाला पार्टी लागेल हेच काही हरकत नाही, चांगली आहे. असं नाही का नाही बा म्हणू मतदानाचं तर सांगत नाही कोणीच असं, पण सांगून आली जे तुमच्यापर्यंत आले तर त्याच्या ऐकल्या पाहिजे. असं आहे. काकूंचं म्हणणं अगदी बरोबर आहे की एक गरीब महिला आहे आणि जर कुठलाही व्यक्ती आमदार असू द्या पण जर मदत करायची वेळ आली तर मदत केली पाहिजे असं म्हणणं आहे. काका कुठून आहे तुम्ही? नंदनवन मॅम. नंदनवन, पूर्व नागपूर. कसं आहे तुमच्या आमदारांचं काम? आमदारांचं अतिशय म्हणजे लौकिकता आहे कामामध्ये. हो कृष्ण, काय वाटतं परिवर्तन व्हायला पाहिजे की जे आहे ते चांगलं? नाही परिवर्तन व्हायला, म्हणजे परिवर्तन व्हायला नको, जे आहे ते ठीक आहे. अच्छा. हो आणि सरकार जे बसणार आहे ते महायुतीची बरी की महाविकास आघाडीची? महाविकास आघाडीची. महाविकास. अच्छा, म्हणजे जे सरकार बसणार आहे त्यात परिवर्तन पाहिजे? बिलकुल मॅम. तुम्ही सरकारच्या कामापासून खुश नाही आहे? महायुती नाही नाही, खुश आहे ना. परिवर्तन नको आहे. परिवर्तन नको आहे. कुठेतरी कन्फ्यूज होत आहे, परिवर्तन पाहिजे नाही पाहिजे. तुम्हाला तुला काय वाटतं? मला वाटते परिवर्तन पाहिजे इथे. नेहमी परिवर्तन आहे, परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि ते हजारो सालपासून येतच आहे. भगवान बुद्धांच्या काळापासून ते सर्वांच्या राजापासून परिवर्तन येत आहे आणि जेव्हापर्यंत आमच्या पूर्व नागपूरमध्ये जेव्हापर्यंत मी म्हणतो तर पूर्ण भारतामध्ये झालं पाहिजे परिवर्तन, पण सर्वात प्रथम पूर्व नागपूरमध्ये परिवर्तन झालंच पाहिजे. पूर्व नागपूरच्या समस्या लई गंभीर आहे, अत्यंत नागपूरच्या समस्या लई गंभीर आहे. तुम्ही पाहान तर G20 नावावरतं जे हे लपवलं जात आहे, जे गरिबांची परिस्थिती नाले रस्ते लपवले जात आहे ते परिवर्तन म्हणजे ते आमची समस्या. तुम्ही नाले रस्त्याबद्दल बोलताय मात्र पूर्व नागपूरमध्ये जे आहे ते अनेक उडान पूल बनले आहेत, रस्ते बनले आहे, काय सांगाल यावर? याबद्दल मला स्पष्ट मत आहे. आमची गरज आहे व शिक्षा, रोजगार, स्वास्थ्य हे आमची तीन मेन गरज आहे. आम्हाला गरिबांसाठी हे पूर्व हे आमच्या पोट भरणारं नाही आहे. हे मेट्रो सिटी मोठ्या शहरामध्ये आहे कारण की मेन ज्याची जे गरज आहे ते अगोदर द्यायला पाहिजे. आम्हाला शिक्षा मोफत हवायला पाहिजे. सरकारी शिक्षा आता GR निघाला होता, सरकारी शिक्षा बंद झाल्या होत्या. पूर्ण आमचे जे शिक्षण आहे ते जे बाबासाहेबांनी GR दिला होता की 8वीपर्यंत शिक्षा फ्री पाहिजे आणि पूर्ण मी तर म्हणतो 8वीपर्यंत पूर्ण PhD पूर्ण शिक्षा फ्री हवं आहे. आम्हाला शिक्षा फ्री हवं, आम्हाला स्वास्थ्य फ्री हवं हवं, आम्हाला रोजगार हवायला हवं आहे. रोजगार मिळेल तेव्हाच आम्ही यांना चांगला मत निवडून देऊ जे आमच्या रोजगारसाठी काम करेल, जे आमच्या शिक्षणासाठी काम करेल, जे आमच्या स्वास्थ्यासाठी काल म्हणजे हे तीन मुद्दे आमचे बहुत गंभीर मुद्दे महत्त्वाचे आहे. हे तीन मुद्द्यावर जे सरकार आमच्या समर्थनात येईल आम्ही त्यांनाच वोट करून आणि मेन म्हणजे वोट त्यांनाच तेव्हाच करून जेव्हा हे बॅलेट पेपर आणतील. EVM आमचा काही भरोसा नाही आहे, ते केव्हा पण सत्ता पलटू शकते. ही एक विद्यार्थ्याची व्यथा होती की मोफत शिक्षण पाहिजे आणि शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजांकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे असं दादाचं मत आहे. हा एक युवा आहे, सुशिक्षित आहे, काय सांगशील, काय वाटतं, कुठल्या मुद्द्याला घेऊन मतदान करायला पाहिजे? माझं नाव जगदीश, मी पॉलिटेक्निक करत आहे. आताच्या जनरेशनमध्ये एक पण नोकरी नाही, माझी ITI पण झालेलं आहे तरी पण एक पण ड्युटी नाही. जे आमच्यासाठी भल्यासाठी विचार का आम्ही त्याच्या भल्यासाठी विचार करू? आताच्या जनरेशनमध्ये असं आहे मतासाठी तर लोक काही समोर कन्व्हिन काय करत नाही. आमच्या समोर म्हणजे चुडान पूल बनता याच्यासून आमचं भलं होणार नाही. आम्हाला हा एक बेरोजगार युवक होता, याचं म्हणणं अगदी बरोबर आहे की आम्हाला रोजगार हवा आहे, आम्ही एज्युकेशन घेतो आहे सगळ्या गोष्टी, आम्हाला रोजगार हवा आहे तरच आम्ही मतदान करणार. काका कुठले आहे तुम्ही? मैं हसन बाग में रहता हूँ. अच्छा, पूर्व नागपुर में आता है. हाँ. क्या लगता है जो आमदार है उनके कामों से खुश हो आप? हाँ, कुछ काम ऐसे है कि कुछ काम खुश भी है लेकिन कुछ काम गलत भी है. क्या लगता है परिवर्तन होना चाहिए? हाँ हाँ, सत्ता में परिवर्तन होना चाहिए, बिल्कुल हर 5 साल में होना चाहिए. आप खुश नहीं हो? नहीं. अच्छा, क्योंकि ऐसा है कि जो नेता लोग जो चुन के जाते हैं एक बार मिलते आकर बाकी 5 साल गायब हो जाते, फिर जनता के बीच आते ही नहीं. अच्छा. और हर बार सत्ता में परिवर्तन होना चाहिए. किसकी सरकार चाहिए फिर? अभी तो चेंज होना चाहिए सरकार. हाँ बिल्कुल. हाँ की परिवर्तन महाशक्ति कौन चले? नहीं, आगाड़ी वाली. आगाड़ी चले. हाँ. आपके एरिया में ये कौन चाहिए विधायक? विधायक ऐसा जो काम करने वाला चाहिए विधायक बस. अच्छा.
काम करने वाला, कृष्णा खोपड़े काम नहीं करते? हाँ करते हैं, मगर वही है ना, कुछ करे कुछ पड़ा है अधूरा। लेकिन क्या है कि सत्ता चेंज होती है तो उसमें बिल्कुल इन्हें दिल लगा के काम करेंगे उन लोग, क्योंकि जनता ने हर 5 साल में चेंज करना चाहिए। हाँ बिल्कुल, क्योंकि उसमें क्या है कि नेता लोगों के समझ में आ जाता है कि नहीं भाई जनता अपने को नहीं चाहती है, काम होना चाहिए बस। तर आपण बघितलं की परिवर्तन ही काळाची गरज आहे असं लोकांचं मत आहे, कुठे ना कुठे त्यांचं मत। आपण युवकांसोबत बोललो जे बेरोजगार आहे, विद्यार्थ्यांसोबत बोललो आणि एक्सपिरियन्स लोकांसोबत देखील बोललो आहे, परिवर्तन पाहिजे। तर काही लोक जी सत्ता आहे त्यापासून खुश आहे। आता पुन्हा उद्या एका नवीन एरियामध्ये जाऊन आपण लोकांचं मत काय आहे, हवा कुणाची आहे, कल कुणाकडे आहे हे जाणून घेणार आहोत। तोपर्यंत बघत राहा वी के बी न्यूज, नमस्कार।